दिवसेंदिवस नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. यामुळे वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची रक्षा विसर्जना दिवशी संपूर्ण रक्षा नदीत विसर्जन न करता हातकणंगले तालुक्यातील नरदे येथील सर्जनराव गणपती पाटील यांच्या मृत्यूनंतर दहन केलेली त्यांची सर्व रक्षा नदीत विसर्जित न करता एक मूळ रक्षा नदीला विसर्जित करून सर्व रक्षा आपल्या शेतात विसर्जित करून पाटील कुटुंबियांनी पर्यावरण रक्षणासाठी एक सकारात्मक पाऊल टाकलं आहे. 2 दिवसात दिवाळी असल्याने नातेवाईकांची गैरसोय होऊ नये यासाठी रक्षा विसर्जनानंतर 2 दिवसात म्हणजे 5व्या दिवशी उत्तर कार्य आटोपून रूढी परंपरा व अंधश्रद्धा यातून बाहेर येत आजच्या धावत्या जगात एक आदर्श त्याने समोर ठेवला आहे. जुन्या पिढीतील सर्जराव गणपती पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झालं. अंत्यविधीनंतर सर्जराव पाटील यांची मुले दिलीप पाटील, रवींद्र पाटील आणि कुटुंबियांनी वैज्ञानिक विचारांचा वारसा जोपासत वडिलांच्या अस्थी व रक्षा विसर्जन नदी पात्रात न करता शेतात करून नदी प्रदूषण थांबवण्यासाठी नदीत विसर्जित न करता हा एक स्तुत्य निर्णय घेतला आहे. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.